नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादाचा सामूहिक निप्पात करण्यावर जी वीज परिषदेत चर्चा दहा गांमी कार्यक्रम राबवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्ताव भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान नागरी अणुकराराची औपचारिकता पूर्ण युरेनियम खरेदीचा मार्ग मोकळा प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक भारत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे कालचा सा दिवस वाया आणि तामिळनाडूमध्ये रोहान वादळाचा जोर कायम बळींची संख्या वर पोहोचली पाहूया सविस्तर हवामान सुयोग्य बदल घडवून आणण्याकरता भारतानं एक सातकलमी योजना तयार केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमध्ये अंताले इथं काल सुरू झालेल्या जीवी शिखर परिषदेत सांगितलं फ्रान्सवर नुकतंच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली आपण भेटत आहोत वाढता दहशतवाद नष्ट करण्याकरता आणि मानवतेवरचे संकट दूर करण्याकरता आपण सगळ्यांनीच तातडीनं कठोर पावलं उचलली पाहिजेत असंही ते म्हणाले भारतानं आर्थिक सुधारणांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला आणि त्याची फळं आता कुठे दिसू लागली आहेत आम्ही साडेसात टक्क्यांचा विकास जरी त्याचीच एक झलक हा कार्यक्रम अधिक जोमानं राबवण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात विकास दर अधिक गतीनं वाढेल अशी मला खात्री आहे असंही पंतप्रधान म्हणाले एसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया अमेरिका जलद जलदगतीनं काही पावलं निश्चितपणे उचलेल अशी ग्वाही अध्यक्ष बराक ओबामा यांनी या परिषदेत दिली दहशतवादी जगासमोरची सर्वात मोठी समस्या असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर सामूहिक विजय मिळवण्यासाठी जी देशांच्या परिषदेत परिषदत्त कलमी कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे तुर्कस्तानमध्ये अंतालिया इथं या परिषदेला उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभात ते बोलत होते दहशतवादाविरोधात जगातल्या देशांची एकजूट हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे वैयक्तिक स्वार्थ न जपता सर्वांनी एका सुरात दहशतवादाचा निषेध केला पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले दहशतवादी गटांबाबत कोणताही भेदभाव असू नये असंही मोदी यांनी सांगितलं यावेळी या सर्व नेत्यांनी पॅरिस हल्ल्यातल्या मृतांना एक मिनिट मौन पाळून आदरांजली वाहिली परदेशातून मायदेशात पैसे पाठवणं स्वस्त करण्यासाठी दोन हजार तीसपर्यंतची कालमर्यादा निश्चित करावी असं पंतप्रधानांनी सांगितलं भारतीयांना त्याचा फायदा मिळू शकेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली तसंच सार्वजनिक परिवहनामध्ये वाहतुकीतल्या भागीदारीत जी देशांनी तीस टक्क्यांपर्यंत वाढ केली पाहिजे तसंच कार्बन क्रेडिटवरून ग्रीन क्रेडिट बदलाच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले त्यापूर्वी त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांच्या बैठकीतही दहशतवादाचं उच्चाटन करण्याच्या मुद्द्यावरच भर दिला सुरुवातीला पन्नास अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या भांडवलावर नवीन विकास बँक स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली ही बँक विकसनशील देशांना आवश्यक ती मदत करण्यात पुढाकार घेईल असंही मोदी यावेळी म्हणाले चलन चलनसाठ्याची तरतूद ब्रिक्स राष्ट्रांनी एकमेकांना करण्याच्या आर्थिक मदतीबाबतचं धोरण आणि या नव्या बँकेची स्थापना या गोष्टी आमचा निश्चय आणि आमची दूरदृष्टी स्पष्ट करण्यासाठी पुरेश आहेत असंही पंतप्रधान म्हणाले अणुऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमची ऑस्ट्रेलियाकडून खरेदी करण्यासाठीच्या नागरी अणुकराराची औपचारिकता पूर्ण केली असल्याची घोषणा काल भारतानं केली तुर्कस्तानमध्ये जी वीस परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत ही औपचारिकता पूर्ण करण्यात आली ही औपचारिकता पूर्ण झाल्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया नागरी अणुकरार कार्यान्वित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे या करारावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्वाक्षरी झाली होती अणुऊर्जा निर्मितीतल्या युरेनियम खरेदीसाठी अकरा देशांबरोबर आतापर्यंत करार झाले आहेत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात छत्तीस पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या दरात सत्याऐंशी पैसे प्रति लिटर वाढ केली आहे ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच अंमलात आली आहे आता या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर अडुसष्ट रुपये तेरा पैसे तर डिझेल चोपन्न रुपये चार पैसे प्रति लिटर एवढा झाला आहे गेल्या पाच महिन्यातली ही पहिलीच दरवाढ आहे किनारपट्टीवरचं नौकानयन वाढवण्याकरता भारत आणि बांगलादेश यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्याबाबतच्या कागदपत्रांवर काल दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांना आयात निर्यातीवर करावा लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचेल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं तसंच दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कराराची मदत होईल असंही ते म्हणाले राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे राज्याच्या प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला संधी द्यायची या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल महापौर बंगल्यावर पक्षाचे मुंबईतील वरिष्ठ नेते आणि ने मंत्र्यांची तातडीची बैठक झाली या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी मुंबईत एखाद्या योग्य जागेच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचं समजतं उद्या त्यांची तिसरी पुण्यतिथी आहे खातेवाटपातील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन रिक्त जागांबाबत यावेळी चर्चा झाली या दोन मंत्रिपदांसाठी नीलम गोऱ्हे आणि गुलाबराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्या पाच डिसेंबरपासूनच्या प्रस्तावित राज्यव्यापी दौऱ्यावरही या बैठकीत चर्चा झाली लंडन दौऱ्यावर परतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत राज्याच्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल स्पष्ट केलं विद्यार्थ्यांच्या सर्वंकष गुणवत्तेचा विचार करण्यासाठी शिक्षण विभागानं या धोरणाचा प्रस्तावित मसुदा संकेतस्थळावर टाकला असून सर्व संबंधितांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय सादर करावेत असं आवाहन त्यांनी केलं या धोरणाचा अंतिम मसुदा ठरवताना या सूचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल या सर्व प्रक्रियेनंतरच या धोरणाचा प्रस्ताव अंतिम होईल असंही तावडे म्हणाले केंद्र सरकारतर्फे सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करण्यात काम चालू आहे त्यानुसार राज्य सरकारनं प्रथमच गाव पातळीवर जाऊन शैक्षणिक धोरणावर चर्चा घडवून आणल्याची माहिती तावडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे दरम्यान नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वंकष सर्वस्पर्शी असावं ते समाजातील सर्व घटकांना उपलब्ध व्हावं असं मत लातूरमध्ये काल झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या परिचर्चेत व्यक्त झाल्याची माहिती शिक्षण क्षेत्रातील विचारवंत माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली लातूरमध्ये अभावीप विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीनं नवीन शैक्षणिक धोरणावर एक दिवसाची परिचर्चा आयोजित करण्यात आली होती या परिचर्चेसाठी अनिरुद्ध देशपांडे दे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणातून पळ काढता येणार नसला तरी खाजगीकरणातून त्याचे व्यापारीकरण होत असेल तर त्याच्यावर सरकारचा अंकुश असायलाच हवा आणि सर्वसामान्याला ना परवडणारं शिक्षण देण्याची सरकारची भूमिका असली पाहिजे असं देशपांडे म्हणाले दिवसभर झालेल्या चर्चेचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणावर लातूरसारख्या सारख्या शैक्षणिक वातावरण असलेल्या शहरात झालेल्या चर्चेला विशेष महत्व आहे असं संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यात खारपूरची जंगल सध्या विकास कामांच्या नावाखाली नाहीशी होण्याच्या मार्गावर आहेत शासनानं जिल्ह्यात एक हजार तीनशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या जंगलांना अधिकृतपणे जंगल क्षेत्र घोषित न केल्यामुळे इथं बेसुमार वृक्षतोड असल्याची इथल्या रहिवाशांची तक्रार आहे पनवेल उरण पेण अलिबागपर्यंत इमारतींचं बांधकाम सुरू असल्यामुळे प्रदूषण वाढलं आहे खारफुटीमुळे खाडी किनाऱ्यांचं रक्षण होतं तसंच पर्यावरणही राखलं जातं रायगडमधल्या खारफुटीमध्ये वर्षाला सुमारे साडेपाच हजार टन कार्बन वेगळा करण्याची क्षमता आहे परंतु सरकारनं हे क्षेत्र वनक्षेत्र घोषित न केल्यामुळे सगळे नियम धाब्यावर बसून इथं विकासकामं मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जात असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत ला गोशित ही या खारफुडीला जंगल घोषित करण्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे सरकार आणि वन विभाग याबाबतीत ठोस पाऊल उचलण्यात उदासीन असल्यामुळे खारफुडीचं क्षेत्र नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे ही वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृतीची गरज असून सरकारला खाण गेल्यानंतर संपू पाणी तो गावात सुद्धा त्याच्यामुळे बरोबरच लोकांना त्रास आहे त्याच्यामुळे ते दक्कल घ्यावी सरकारने त्याच्यावर काहीतरी चांगला प्रोजेक्ट करून दोन माझं ठेवावी आणि त्याचं आदिवासींना जगवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बिरसा मुंडाकडून प्रेरणा घेऊन त्यांना स्वाभिमानानं जगता यावं याकरताच बिरसा मुंडा जयंती नियमितपणे साजरी केली जाते असं आदिवासी एकता परिषदेचे नेते शशी सोनावणे यांनी म्हटलं आहे नागपुरात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त काल मूळ निवासी आदिवासी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते विकास करणं म्हणजे जंगल तोडणं किंवा आदिवासींच्या जमिनी हडपणं नव्हे असं सांगून सोनावणे म्हणाले की सध्याच्या विकास प्रक्रियेत समाज हिताचा विचार केलेला दिसत नाही महागाई विरोधात आपण खरं बोललो असून खरं बोलणं जर बंडखोरी आहे तर आपण बंडखोर आहोत असं ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं नागपुरात नागप्रात सभागृहात झालेल्या वरिष्ठ पत्रकार एच एन विनोद यांच्या निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते काल बोलत होते बिहार निवडणुकीत पक्षाची हतबलता जनतेसमोर आली त्यामुळे बिहारमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला असं मतही त्यांनी व्यक्त केलं पक्ष नेतृत्वाला यश मिळालं तर कौतुक होतो तसंच पराभवाचं खापरही पक्ष नेतृत्वावर फुटतं असं सूचक वक्तव्यही सिन्हा यांनी यावेळी केलं जागतिक आरोग्य संघटनेनं सोळा ते बावीस नोव्हेंबर हा आठवडा अँटीबायोटिक्स माहिती सप्ताह म्हणून जाहीर केला आहे एकोणीसशे चाळीस साली पेन्सिलिन या अँटीबायोटिक अर्थात प्रतिजैविकाच्या शोधामुळे मानवाला साथीच्या रोगांवर मात करण्यात यश मिळालं त्यामुळे मानवाचं जीवन मान वाढलं मात्र या अँटीबायोटिक्सचा अतिवापर केल्यानं काही कालावधीनंतर त्यांचा उपयोग होणं बंद होतं आणि शरीराला अधिक मात्रेची अँटीबायोटिक्स द्यावी लागतात ही तर ती धोक्याची बाजू या सप्ताहात त्यानिमित्तानं काही कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या लहवीत या गावात ग्रामस्थांचा पुढाकार आणि सेवाभावी संस्थेच्या मदतीमुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळू लागलं आहे पूर आणि कारखान्यांनी सोडलेल्या सांडपाण्यामुळे या गावाला दूषित पाण्याची समस्या भेडसावत होती शुद्ध पाणी पुरवण्याचं लोकप्रतिनिधींनी दिलेलं आश्वासन निवडणुकीपुरतंच असल्याचं लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र पुरेशा निधीअभावी जलशुद्धीकरण संयंत्र बसवणं शक्य नसल्यानं या ग्रामपंचायतीनं इतरांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला एका सेवाभावी संस्थेनं केलेल्या मदतीमुळे गावात नऊ लाख रुपयांचं जलशुद्धीकरण उपलब्ध झालं मात्र या यंत्राच्या दे यंत्रा देखभालीचा खर्च भरून काढण्यासाठी आणि पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी नाममात्र शुल्क आकारून गावकऱ्यांना एटीएम कार्डद्वारे हे पाणी पुरवलं जात आहे दूषित पाण्यानं हैराण झालेल्या गावाला या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे विख्यात व्यंगचित्रकार दिवंगत आर के लक्ष्मण यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका कमला लक्ष्मण यांचं नुकतंच पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं कमला लक्ष्मण यांनी दहा पुस्तकांचं लेखन केलं होतं त्यांच्या तेनाली रामा या पुस्तकावर दूरदर्शननं तेरा भागांची मालिका केली होती तामिळ भाषेतील छोटा हाती हे त्यांचं पुस्तकही गाजलं होतं कमला लक्ष्मण यांच्याबद्दल त्यांचे निकटवर्तीय एस बी मुजुमदार यांनी जागवलेल्या काही आठवणी भारत ले ले, क्रिकेट भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बंगळुरू इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला त्यामुळे खेळ रद्द करण्यात आला होता या सामन्याचा सा पहिला दिवस भारतीय फिरकीपटूंनी चांगलाच गाजवला आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी चाळ घेतले आहेत डिव्हिलियर्सच्या पंच्याऐंशी धाव वगळता दक्षिण आफ्रिकेचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही दोनशे चौदा धावांवरच त्यांचा पहिला डाव आटपला रुहन वादळानं तामिळनाडूत आतापर्यंत साठहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला असून किनारपट्टी आणि उत्तरेगडच्या जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे संततधार पावसामुळे चेन्नईसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं आहे दरम्यान श्रीलंकेला लागून असलेल्या बंगालच्या खाडीत नैऋत्यला निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तामिळनाडूकडे सरकत असल्यामुळे राज्यात आगामी तीन दिवस पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर चोवीस जिल्ह्यांमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हा पावसाचा जोर लगतच्या पद्दुचेरी दक्षिण आंध्र प्रदेश केरळमध्येही जाणवणार आहे राज्यातलं हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादाचा सामूहिक निप्पात करण्यावर जी वीस परिषदेत चर्चा दहा कलमी कार्यक्रम राबवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्ताव भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान नागरी अणुकराराची औपचारिकता पूर्ण युरेनियम खरेदीचा मार्ग आता मोकळा प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक भारत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे कालचा सा दिवस वाया आणि तामिळनाडूमध्ये रोहन वादळाचा जोर कायम बळींची संख्या साठवर पोहोचली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार